जगत। तर साहेबांना विनंती करतोय की आम्हाला मार्गदर्शन करावं, एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, ऐकूया आपण साहेबांना। धर्मवीर संभाजी, छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन आणि आपल्या पालकमंत्री प्रीमियर लीग यांनी आयोजित केलेल्या क्रिकेटचा महाकुंभ मेळा या कार्यक्रमाचे आणि मॅचचे आयोजक दीपक चव्हाण, संपत देशमुख, योगेश राऊत, त्यांचे सर्व सहकारी, आपण उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि जमलेल्या सर्व माझ्या खेळाडू मित्रांनो, खरं म्हणजे ग्रामीण भागात हा खेळ फार काळ नव्हता, या अगोदर आपण सगळे कबड्डीच्या मागे होतो, खो खोच्या बरोबर खेळत होतो, पण आता क्रिकेट तर अशा प्रकारचा खेळ झालाय की प्रत्येक तरुणाला वाटतंय की मी क्रिकेटच्या मॅच मध्येच गेलो पाहिजे आणि त्या खेळामध्ये सहभागी झालो पाहिजे। आपण ज्या वेळेला आपल्या शरीराची खऱ्या अर्थाने चांगली निगा राखण्याचा प्रयत्न करतो त्याच टायमाला एक वेगळ्या विचारातून आपला खेळाडू तयार होतो। कोणताही खेळाडू काही डायरेक्ट वर जात नसतो, तो गावातून तालुक्याला, तालुक्यातून जिल्ह्याला, जिल्ह्यातून राज्याला, राज्यातून नॅशनलला जाऊ शकतो। प्रयत्न करायला निश्चितपणे चांगला वाव मिळतो आणि त्याचमुळे आज मुलं खूप चांगल्या पद्धतीने खेळतात याचं कौतुक करायला मला मनापासून आनंद वाटेल, मनापासून त्यांना शुभेच्छा देतानाही मला खूप समाधान वाटेल। फक्त एकच आहे, माझी स्वतःची धारणा एक आहे की तरुणांनी केवळ आणि केवळ त्यावर लक्ष केंद्रित करू नये, आपल्या जीवनाची दिशा सुद्धा आपण ठरवली पाहिजे की माझ्या जीवनामध्ये मी काय घडणार आहे, माझ्या जीवनामध्ये मला कोणती दिशा घेतली पाहिजे। मी शक्यतो कधीच अशा प्रकारच्या मॅच माझ्या आजपर्यंत कधी जीवनात भरवल्या नाही, माझ्या बनियन कधी नसतात, माझ्या दही हंडे नसतात। माझा तरुणांना सल्ला एकच असतो, तुम्ही व्यवसायात उतरा, स्वतःच्या पायावर उभं राहा, तुम्हाला जिथे कुठे तुमची गाडी चालत असेल ना, रिवर्स आली तर माझा उपयोग करा, उठी लावायला मी खंबीर आहे, कारण माझ्या तरुणांना घडवणं हे माझं मी जीवनामध्ये नेहमीच प्रयत्न केलेला आहे। चुकीच्या मार्गातला कधीही सल्ला आजपर्यंत देण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यामुळे आजही माझ्या बरोबर माझ्या एवढ्या वयाचा सुद्धा असताना सुद्धा तरुण माझ्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करतात आणि त्या अनुषंगाने खेळ खेळले पाहिजेत, पण खेळ खेळत असताना आपल्या जीवनाचा खेळ होऊ नये हा तरुणांनी पहिल्यांदा मनामध्ये एक चांगला विचार ठेवला पाहिजे। आपल्या मागे आपला परिवार आहे, आपल्या मागे आपला गाव आहे, आपल्या मागे आपला देश आहे। आज देशावर येत असलेली संकट या तरुणांच्या हिमतीवर आपण पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतो आणि चांगल्या पद्धतीने जर तरुण माझ्या देशातला तयार झाला तर मला वाटत नाही कुठल्या देशाची नजर आपल्या देशावर लागेल आणि त्याच अनुषंगाने तरुण व्हावा यासाठी जिथं जिथं तरुणांना काही गरज असेल ती नक्कीच पूर्ण करण्यासाठी आपण सदैव खंबीर राहूया। निश्चित चांगल्या प्रकारचं नियोजन, खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये ग्राउंडच्या खूप अडचणी असतात आणि तशाही पद्धतीने वांगणी सारख्या ठिकाणी जागा मिळत नाही, पण आपण एक चांगलं प्रशस्त ग्राउंड तयार केलंय, म्हणजे ज्यांनी जागा दिली असेल त्यालाही मनापासून धन्यवाद दिलं पाहिजे आणि आपण तयार करणाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे की काही नसताना त्या ठिकाणी ग्राउंड तयार करणं आणि मुलांना संधी देणं हे सुद्धा तुमच्या सगळ्यांची मेहनतीचं खरं कौतुक आहे। मनापासून तुम्हालाही शुभेच्छा देतो, वेगळ्या विचारातून मी घडलेला, मी खरा म्हणजे घडलेला कार्यकर्ता एक असा आहे फक्त विकासाच्या नावाने। विकास हा माझा आवडीचा छंद आहे, जिथे जाईल तिथे कुठल्याही भागामध्ये गेलं तरी पहिल्यांदा विकासावर लक्ष असते आणि त्याचमुळे आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी दिलेली साथ ही नक्कीच उपयोगाची होते। आता सांगताना आपण सांगितलं की निधी कसा आणावा, त्याच्यावर तर तुम्ही सगळ्यांनी माझी PhD घडवलेली आहे। मला कधीच काही वाटत नाही कोणत्याही निधीच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त निधी असेल तो आपल्या मतदारसंघात असेल आणि केवळ निधी नाही तर चांगल्या प्रकारचे प्रकल्प सुद्धा आणण्याचं काम आपण करतोय। तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद चांगला आहे त्यामध्ये शंका नाही, पण मुख्यमंत्र्यांनी बदलापूरची मेट्रो घोषित केली ती वांगणीपर्यंत कशी येईल याच्यावर लक्ष केंद्रित आता सध्या आहे। तेवढं जर झालं तर वांगणीला निश्चितपणे दुसरं कोणाला विकासाला दिशा देण्याची गरज नाही, एक आपोआप दिशा मिळेल। तुम्ही सगळ्यांनी एक विचारातून राहावं हाच खऱ्या अर्थाने तुम्हाला संदेश देईल। निश्चित चांगल्या कार्यक्रमाला येऊन आपण सगळ्यांनी माझं जे कौतुक केलं त्याबद्दल मनापासून आपल्याला आभार मानतो, आपल्या सगळ्यांचे शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
धन्यवाद साहेब. अत्यंत मार्मिक शब्दामध्ये साहेबांनी आपल्याला संबोधित केलं, कारण क्रिकेट हे तुमचं उपजीविकेचं साधन नाहीये, त्यावर व्यवसायही हवा. खूप चांगलं मार्गदर्शन. धन्यवाद साहेब. मी साहेबांना विनंती करतो, आज वांगणी परिसरामध्ये ग्राउंडची खूप मोठी अडचण आहे आणि आपण सातत्य निधी आणण्याचा प्रयत्नात असा. त्याच माध्यमातून माझी या धर्मवीरी संभाजी महाराज फाउंडेशनच्या वतीने, त्याचबरोबर वांगणीकरांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की आम्हा या वांगणी परिसराला एक असं सुशोभ्य असं ग्राउंड करून द्या, जेणेकरून आमचा जो क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे, कबड्डीवाला आहे, तो असंच आपलं कौशल्य आपला खेळ या वांगणी परिसरात अथवा तुमच्यासारख्या नेते मंडळाला दाखवेल अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि ग्राउंडची व्यवस्था होईल अशी आशा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. तर नागरिकांकडे साहेबांकडे मागणी केली जाते, खरी चांगली मागणी आहे, कारण तुमचं उद्याचं भविष्य मुले पुढे खेळणार अकोपोटा प्रश्न आहे. धन्यवाद साहेब आपण आल्याबद्दल, आपण दिलेल्या वेळेबद्दल. थँक्स फॉर कमिंग अँड थँक्स फॉर गिव्हिंग वेल्युएबल टाइम फॉर दिस इव्हेंट. थँक्स अ लॉट वन मोर टाइम. थँक्यू सदिच्छा भेट दिल्याबद्दल साहेब. आपण काही शब्दिक शब्दामध्ये आम्हाला संबोधित देखील केलं आपण, आणि आपण दिलेल्या वेळेबद्दल आमच्या व्यासपीठाची आपण शोभा वाढवत त्याबद्दल तुमचं मनापासून शब्दशः आम्ही आभार व्यक्त करतोय. या बोलवे लगेच सामन्याकडे आपण जिंकण्यासाठी 73 धावांची गरज असताना सामना रंगतोय. या मध्यावरती आजच्या दिवसातील सुपरचा चौथा सामना.